डोंगर कापप, जमीन बळकावप, बेकायदेशीर जमनी रुपांतरणावेल्या वादात जीपीसीसी अध्यक्ष अमित पाटकरान गोंयातल्या भाजपा सरकाराचेर सणसणीत आरोप केल्यात. एके वटेन पालसणा कोसळप, हुंवार येवप ही सामान्य गजाल जावन रावल्या. आतां पाटकरान मुख्य सचिवानच बेकायदो जमीन हातासपाचे यत्न केल्यात असो आरोप केल्ल्यान राजकीय वातावरण तापलां. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकरान हडण्या बेकायदो जमीन रुपांतरण केल्ल्याचो मुख्य सचिव पुनीत गोयलाचेर गंभीर आरोप केला. जमीन बळकावप भाजपा सरकाराचो खोलायेन हात आसा अशें पाटकर म्हणटा. जमीन बळकावप, जमिनीचे बेकायदो रुपांतरण, दोंगर कापप असे प्रश्न आपण हाताळटा असे सरकार म्हणटा असताना काँग्रेसीच्या आरोपांक लागून ह्या सगळ्यांचेर प्रश्न उप्रसल्यात. सध्याचो आणि आदलो काँग्रेस मुखेली दोघय आरोपांची आर्मां घेऊन भायर सरिल्ल्यान आता सगळ्यांची नदर सरकारी जापेकडेन लागल्या. ह्या वादाचो केंद्रबिंदू गोंय सरकाराचो मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल आसा. हळडोण्या सर्वेक्षण क्रमांक 36-1 हांगा भाताच्या शेताच्या मालमत्तेचे कलम 17-2 खाला बेकायदो रुपांतर केल्ल्याची घडणूक मुखार आयल्या. ही मालमत्ता रुपांतरण हे भ्रष्टाचाराचे एक मुखेल साधन झाला, खास करून TCP मंत्री विश्वजीत राणेक फटयतात असो युक्तिवाद पाटकरान केला. ह्या शेताचे रुपांतर हे फकत जमीन वापर कायद्याचे उल्लंघन न्हय जाल्यार भ्रष्टाचाराचे स्पष्ट उदाहरण. मुखेल सचिव गोयल समाधानकारक स्पष्टीकरण दिवपाक शकना जाल्यार ताणें ताकतिकेन आपल्या पदाचो राजीनामा दिवचो. पाटकर: सरकारान भूस्खलन जावपाची शक्यता आशिल्ल्या वाठाराचो नियाळ घेवपा खातीर टास्क फोर्स आणि समित्यो स्थापन केल्यात. खास करून ज्या वाठारांनी दोंगर कापप आणि जमीन रुपांतरण, भूस्खलन आणि हुंवार येवपाची शक्यता चड आसा थंय. आता मुख्य सचिवाचेरच आरोप केल्ल्यान सरकाराची भूमिका कितें आसतली हेंवूय तितलेंच महत्वाचें. गोवा 365 खातीर शुभाशीष गोवेकार आणि भक्ती पै बाळगी.